चार तासात शहर बुडाले हाच का तुमचा विकास, राहुतांचा फडणवीसांवर निशाणा। नागपुरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे महापुराचं संकट ओढवलं, यामुळेच जनजीवन विस्कळीत झालं असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं। नागपूरचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील नुकसानीची पाहणी केली। या दरम्यान फडणवीसांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे। नागपुराला आलेला पूर आणि प्रलय नैसर्गिक आपत्ती आहे, अनेकांची घरं बंगले पाण्यात गेलेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर सुपुत्र मानतात। नागपुरात हाहाकार सुरू होता तेव्हा ते देशाच्या गृहमंत्र्यांबरोबर गणपतीचे दर्शन घेण्यात व्यस्त होते। फडणवीस यांच्यावर जेव्हा टीका झाली तेव्हा ते नागपूरकडे रवाना झालेत। मुंबई सांभाळता येत नाही असं आम्हाला म्हटलं जात होतं, मात्र आम्ही ती उत्तमरित्या सांभाळली। देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना काल ढकललं जात होतं, हे दुर्दैवी चित्र महाराष्ट्राने पाहिलंय असा निशाणा संजय राऊत यांनी साधला आहे। चार तासाच्या पावसात नागपूर बुडालं, कुठे आहे विकास, कुठे होते नागपूरचे सुपुत्र। नैसर्गिक आपत्ती जरी असली तरी त्यानंतरचा उपाययोजना करण्यात सरकार अपयशी झालंय। फडणवीस नेमकी शिवसेना आणि मुंबईवर टीका करतात, मात्र आता त्यांना अधिकार आहे का ते पळून गेले। चार तासात शहर बुडालं, हा तुमचा विकास आहे का, अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी फडणवीसांवर केली आहे। नागपूरला आलेला भयंकर पूर आणि प्रलय ही नैसर्गिक आपत्ती आहे। किमान 10,000 वर जास्त घरांचं नुकसान झालेलं आहे। लोक अनेक चांगले चांगल्या लोकांची घरं पाण्यात गेली, बंगले पाण्यात गेले, साधी घरं पाण्यात गेली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते स्वतःला नागपूरचे सुपुत्र मानतात, पण जेव्हा नागपूरमध्ये ह्या प्रलयाचा हाहाकार सुरू होता तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईमध्ये देशाच्या गृहमंत्र्यांबरोबर गणेश दर्शनामध्ये अडकून पडले आणि त्यांच्यावर जेव्हा टीका झाली तेव्हा ते नागपूरला गेले। मुंबई सांभाळता येत नाही असं आम्हाला नेहमी म्हटलं जात होतं, पण करोना असेल, लॉकडाऊन असेल, प्रलय असेल, शिवसेनेनं मुंबई उत्तमरित्या सांभाळली। त्याच वेळेला आपण काल पाहिला असेल करोना काळामध्ये सगळ्यांनी हाहाकार नागपूरला झाला। कालचा प्रलयामध्ये अक्षरशः महिलांना आणि आपदग्रस्तांना जे देवेंद्रजी फडणवीस यांना भेटण्याचा प्रयत्न करत होते त्यांना धक्के मारून बाजूला केलं जाते, त्यांचा आक्रोश ऐकला जात नाही, चित्र आपण पाहिलं। आम्हाला याचं राजकारण अजिबात करायचं नाही जे भारतीय जनता पक्षाने केलं वारंवार। काय नागपूरचा विकास, नागपूरची रचना, नागपूरचा विकास कुठे आहे? चार तासाच्या पावसामध्ये अख्खं नागपूर बुडून गेलं, वाहून गेलं, लोकांची घरं दारं उद्योग संसार वाहून गेले आणि सरकार नागपूरचे तथाकथित सुपुत्र हे मुंबईमध्ये त्याच मुंबईमध्ये राजकारण करीत आहे। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे। हे सरकार माणूस आणि संवेदनशून्य आहे। हे मी विरोधी पक्षाचा नेता म्हणून टीका करत नाही, नागपूरला लोक काय भोगतायत याची माहिती आम्ही रोज घेत आहोत। सरकार पूर्णपणे अपयशी आहे, फेल्युअर। अशा परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस या राज्याचे उपमुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री, भारतीय जनता पक्षाचे एक नेते म्हणून वारंवार शिवसेना आणि मुंबईवर टीका करत असतात, त्यांना अधिकार आहे का? महामुंबई, मुंबईमध्ये प्रत्येक संकटाच्या वेळेला आम्ही ठामपणे उभे राहिलो। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई आम्ही वाचवली आणि तुम्ही पळून गेलात, बोला। त्यातच नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस